संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कारांमध्ये यंदा भारताचा दबदबा पाहायला मिळाला. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन, बासरीवादक राकेश चौरसिया तसेच शंकर महादेवन यांच्यासह तिघांच्या शक्ती बँडने ग्रॅमी पुरस्कारांवर आपले नाव कोरले. झाकीर हुसेन यांनी 3 तर राकेश चौरसिया यांनी 2 पुरस्कार जिंकले. गायक शंकर महादेवन, व्हायलिन वादक गणेश राजगोपालन आणि तालवादक सेल्वा गणेश विनायक राम यांच्या फ्युजन संगीत बँड शक्तीने दिस मोमेंट अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट वैश्विक संगीत अल्बम श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कार जिंकला. चौरसिया यांना 2 पुरस्कार, हुसेन यांना शक्ती व्यतिरिक्त पश्तोसाठी सर्वोत्कृष्ट वैश्विक संगीत कलाकृती व एज वी स्पीक साठी वाद्य अल्बमचा पुरस्कार मिळाला. एज वी स्पीक साठीच बासरीवादक राकेश चौरसिया यांनी अमेरिकन बेंजोवादक बेला फ्लेक आणि अमेरिकन बाजवादक एडगर मेयर यांच्यासह 2 ग्रॅमी पुरस्कार जिंकले. शक्ती बँड 1973 शक्ती बँड सुरू झाला आणि या बँडने 1975 शक्ती हा पहिला अल्बम आणला. तुमच्यातील प्रतिभा व संगीताप्रतीच्या समर्पित भावनेने संगीत प्रेमींची मने जिंकली आहेत. तुमच्या यशाचा भारताला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.